सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्याचा परिणाम नोकर भरतीवर झाल्याच्या पार्श्वभूमीवर या संदर्भात उपाययोजना करण्यासाठीचा प्रस्ताव सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून राज्य मंत्रिमंडळासमोर लवकरच मांडला जाईल अशी माहिती मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. आज मुंबईत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. एकंदरीत त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन लवकरच राज्य मंत्रिमंडळासमोर हा विषय आणण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. माहिती बरीचशी आलेली आहे आणि ही प्रक्रिया काहींच्या बाबतीमध्ये पूर्ण झालेली आहे परंतु कोर्टाच्या आदेशानंतर थांबलेली आहे आणि काहींच्या बाबतीमध्ये प्रक्रिया ही अर्धवट आहे. त्यामुळे दोन वेगवेगळ्या केसेस आहेत या. परंतु या सगळा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या आदेशार्थ निर्णयासंदर्भामध्ये जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती मुख्य सचिव आणि इतर सचिव जे आहेत ते पूर्ण करतील लवकर अशा पद्धतीने आमचा प्रयत्न आहे. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेत मराठा आरक्षणाचा उल्लेखच केलेला नाही असं सांगत केंद्र सरकारनं राज्यावर जबाबदारी टाकली आहे अशी टीका त्यांनी केली. विनायक मेटेंनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात बोलताना चव्हाण म्हणाले की मेटे यासंदर्भात राजकारण करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा त्यांनी यासंदर्भात केंद्र सरकारकडे म्हणणं मांडावं असं त्यांनी सांगितलं.